बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक अतिशय मोठी आणि महत्वाची बातमी भारताची अत्यंत महत्वाकांक्षी मोहीम चांद्रयान तीन आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेली आहे आज संध्याकाळी सहा वाजून चार मिनिटांनी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयानाच्या सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करण्यात येणार आहे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची बाजू ही अत्यंत खडतर आहे इथे अनेक खड्डे आहेत आणि त्यामुळे चंद्राच्या या भागावर चांद्रयानाचं लँडिंग करणं हे इस्रोसाठी आव्हानात्मक असणार आहे त्यामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांनी या यानाची रचनाच अशा प्रकारे केली आहे की या सर्व परिस्थितीमध्ये देखील हे यान लँडिंग करण्यास सक्षम असेल आणि आत्तापर्यंत तीन देशांनी आपली चांद्र मोहिम यशस्वी केलेली आहे त्यामध्ये रशिया अमेरिका आणि चीन या देशांचा समावेश आहे पण यापैकी कोणत्याही देशानं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवलं नव्हतं भारत हा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान उतरवणारा पहिला देश ठरणार आहे दक्षिण ध्रुवावर भारताचं यान उतरून तिथलं संशोधन करणार आहे तसंच त्या भागातली माहिती ते इस्रोकडे पाठवणार आहे आणि त्यामुळे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर कोणत्या महत्वाच्या बाबी आहेत याचा शोध भारत लावणार आहे सारे जो इन्स्ट्रुमेंट उनको कैलिब्रेट किया जाएगा उनको वेरीफाई किया जाएगा उनके डाटा को वेरीफाई किया जाएगा ऑर्बिट को वेरीफाई किया जाएगा ट्रैकिंग स्टेशन को दिया जाएगा पूरा ग्राउंड सेगमेंट चेक किया जाएगा और सब कुछ कंफर्म हो जाने के बाद सबसे ग्रीन सिग्नल मिलने के बाद में इसको डिसाइड करेगा कि आज लैंड करना है नहीं करना मैं सोचता हूँ आज लैंड करेंगे तो अभी 25 किलोमीटर 25 किलोमीटर की हाइट पर है पैरिजी पर तो उस पर का ऑटो कमांड दिया जाएगा उसके बाद में एवरीथिंग इज़ ऑटोमेटिक सो तो उसकी अभी जो उसके अंदर जो गति है वो हॉर्जेंटल है तो मतलब उसके टेंज तीरियक जिसे कहते हैं ना ऑर्बिट की टेंजेंशियल ते, है तीरियक है और उसको वन कर, पॉइंट सेवन किलोमीटर पर लाया जाएगा और वहाँ अभी तक जो गति है वो सिर्फ हॉर्जेंटल है या टेंजेंशियल है उसमें वेलोस्टी दी जाएगी उसको एंगल चेंज किया जा आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत शास्त्रज्ञ लीना बोकिलच जोडल्या गेलेल्या आहेत लीनाजी न्यूज एटीन लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हा अभ्यासकांसाठी जितका महत्वाचा जितका एक्सायटिंग दिवस आहे तितकाच एक्सायटिंग आणि महत्वाचा आणि ऐतिहासिक असा संपूर्ण देशासाठी आजचा हा दिवस आहे कसं पाहता या संपूर्ण मोहिमेकडे नक्कीच एक अभ्यासक म्हणून एक स्पेस एज्युकेटर म्हणून हा अतिशय महत्वाचा दिवस आहे कारण फक्त मी नाही तर माझे विद्यार्थी जे पुढे येणाऱ्या काळात भविष्य काळात बडिंग इंजिनियर सायंटिस्ट असतील होतील तर त्यांना पण त्यांना देखील हा महत्वाचा क्षण आहे किंवा ऐतिहासिक दिवस आहे का तर माझं तर स्वप्नच आहे चंद्रावर जाण्याचं ऍज अन ऍस्ट्रोनॉट कारण नासामध्ये मा ट्रेनिंग माझी सिम्युलेशन मध्ये मा झाली वन सिक्स ऑल पण हा झाला एक असा सिम्युलेटरचा भाग पण एक यान पाठवायचं म्हणजे तो देखील एक खूप चॅलेंजिंग किंवा खूप मोठा रिस्की भाग आहे एकतर आता तो खूप वेगाने चाललेला आहे चंद्राजवळ त्या कक्षेत आणि मग ते शेवटचे सतरा मिनिट जेव्हा त्याला सगळं आता कॅलिब्रेशन व्यवस्थित चालू आहे आणि मॅन मशीन कॉम्बिनेशन आहे पण पुढे सतरा मिनिट ते शेवटचे काय होणार आहे तर इट इज ऑन इट्स ओन मग त्याची प्री लँडिंग तयारी किंवा प्रिपरेशन झाल्यानंतर तो अलगदपणे खाली यायला पाहिजे वेग आणि गुरुत्वाकर्षण आहे चंद्राचा हे सगळं ऍडजस्टमेंट करून तो त्या त्या हाईटला त्या असताना त्या त्याचा इतका वेग असायला पाहिजे असं इतकं प्रिसिजन इंजिनिअरिंग आहे बर त्याच्यामध्ये आता आय मुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून चे काही इमेजेस आणि पिक्चर्स आहेत त्याच्यामध्ये कॅप्चर्ड मेमरीमध्ये स्टोर केलेले आहेत आणि आता त्याच्या कॅमेरा मधून तो रिअल टाइम पिक्चर्स काढेल आणि तो अगदी त्या लँडिंगच्या साईट जवळ गेल्यावर ठरवेल डिसिजन मेकिंग बघा किंवा एक निर्णय घेईल की इथे उतरायचं की नाही इथे दगड आहे खड्डे आहेत त्याला जर ती साईट रिस्की वाटली तर तो जरा सरकेल तर असा जो हा भाग आहे तर इट इज रिअली म्हणजे क्रांतिकारक किंवा हे आता मी म्हणते येणाऱ्या काळात रेव्होल्युशन होणार आहे त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन स्पेस सायन्स टेक्नॉलॉजी विज्ञान तंत्रज्ञान या सगळ्या गोष्टी आता याचा जो सांगड आहे या दृष्टिकोनातून बघितलं तर हा खूप ऐतिहासिक क्षण आहे आणि इस्रोला याचा फायदा होणार आहे नक्कीच कारण सॉफ्ट लँडिंग झालं आणि यश मिळालं सॉफ्ट लँडिंग नंतर टच डाऊन तर एक तर फर्स्ट अँड फॉरमोस्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेमॉन्स्ट्रेशन हे जे करायचं आहे त्याच्यामध्ये यश मिळालं की त्यानंतरचा पुढचा भाग म्हणजे विज्ञान हे प्रयोग करायचे आहेत तिथे बर्फ किंवा पाणी एच टू ओ आहे ना मग ते पेलोड त्याचे काम करायला ला लागतील आणि त्यानंतर तीस मिनिटानंतर जेव्हा ती माती सेटल होईल चंद्रावरची जी रेगोलिथ आहे ती माती खूप अडचणी क्रिएट करते त्यामुळे त्याच्या सोलर पॅनलवरून ती खाली पडून क्लिअर व्हायला पाहिजे ही अनमॅन मिशन असल्यामुळे कोणी पुसायला जाणार नाहीये आणि एक ता ता तर त्याच्या कॅमेरावर पण धूळ साठली असेल तर हे सगळं आता आपल्याला आपण अपेक्षा काय करतो चांद्रयान सगळं स्वतःच्या ह्यानीच करणार आहे म्हणजे इट्स ओन कॅपेबिलिटी आणि दुसरं म्हणजे तो लँड झाल्यानंतर काही मिनिटांतर प्रज्ञान रोवर येईल तो देखील त्याचे प्रयोग करेल काही मीटर तिथे फिरेल तो आणि त्याच्यावरचे पेलोड आहेत त्याला सोलर पॅनल्स आहेत तर तिथे आता उजेड यायला लागलेला आहे आणि पुढचे चौदा दिवस खूप क्रुशियल असतील कारण सोलार पॉवर मिळाल्यानंतर ते इलेक्ट्रॉनिक डिव्हायसिस कार्य करतील आणि आपल्याला प्रयोग करून एक्सपेरिमेंटचे रिझल्ट इस्रोच्या मिशन कंट्रोल एमोएक्स ला मिळतील अशी आशा आहे खरे लीनाजी जसं तुम्ही म्हटलं आजचा दिवस अतिशय महत्वाचा आणि शास्त्रज्ञांसाठी खरं तर खूप काही घेऊन घेणारा आजचा दिवस आहे मात्र आपण पाहतो लहानपण पड़, लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांच्या मनात चंद्राबद्दल एक फॅसिनेशन असतं आणि आता तर हा एक अत्याधुनिक टप्पा आहे चंद्रावर जाणं उतरणं आणि आता चांद्रयान तीन ची मोहीम ही आता यशस्वी होईल असं बोललं तर जातंय मात्र आता त्याची नेमकी वैशिष्ट्य काय आहेत यातून आपल्याला भारताला नेमकं काय मिळेल चंद्र हा सगळ्यांनाच फॅसिनेशनचा भाग आहे फ्रॉम पोएट्स टू सायंटिस्ट एंजिनियर्स आणि इस्रोच्या सायंटिस्ट एंजिनियर्स साठी किंवा जगातल्या सगळ्या स्पेस नेशनसाठी चंद्र हा सगळ्यात जवळचा सेलिस्टियल बॉडी आहे म्हणजे थ्री लाख एटी फोर थाउजंड किलोमीटर एव्हरेज डिस्टन्स आहे तर हा आता येणाऱ्या काळात मधला टप्पा असा ठरला जाईल कारण चंद्रावर लँड करून लॉंग टर्म राहण्याच्या दृष्टिकोनातून आर्टेमिस मिशन नासाची आर्टेमिस मिशन जेव्हा चंद्रावर पुन्हा माणसाला पाठवेल तर दक्षिण ध्रुव जवळ तर त्या लोकांना सुद्धा आता नासाला सुद्धा आपल्या ह्या डेटा आणि इन्फॉर्मेशन रिझल्ट जे आउटकम मिळतील त्याचा नक्कीच फायदा होणार आहे आणि दक्षिण ध्रुव जवळ लँड झाल्यानंतर येणाऱ्या काळात मग लॉंग टर्म म्हणजे कॉलनाईज करून राहण्याच्या हॅबिटेट करायचा असेल तर तो महत्वाचा भाग ठरेल कारण तिथे मग वातावरण नाहीये तर वायू आणि प्राणवायू ऑक्सिजन हे सगळं रिक्रिएट करायला लागेल हे आर्टिफिशियली सिम्युलेट करावं लागेल आणि बनवायला लागेल तिथे कृत्रिम पद्धतीने आणि मग पाणी वायू आणि मग न्यूक्लियर एनर्जीमुळे तिथे लॉंग टर्म राहण्यासाठी त्याचा फायदा होणार आहे पॉवर जनरेशन त्यामुळे हेलियम थ्री जर आज आपल्याला सापडला या मोहिमेतून तर याचा फायदा इस्रोला आणि इतर देशांना होणार आहे आणि कॉलनाईज करून नंतर मासवर जायचं असेल तर मिलियन किलोमीटर्स तर चंद्र हा गेटवे म्हटलं जातं म्हणजे मधला टप्पा हा छोटा प्रवास करून मग खूप मोठी झेप पुढे घेता येईल असं म्हटलं जातं तर त्यामुळे चंद्र हा अतिशय महत्वाचा वर आहे आणि साऊथ पोलवर लँडिंग चॅलेंजिंग आहे स्पेसमध्ये म्हटलं जातं की सगळ्यात जास्त रिस्की आणि चॅलेंजिंग असतं ते आपण स्वीकारतो त्यामुळे जो मधला भाग आहे इक्वेटर तिथे पाण्याचा शोध लागला चंद्रयान वन मोहिमने एच टू आणि ओ एक्स म्हणजे ओ एच ओ एच म्हणजे हायड्रॉक्सिल मॉलिक्युल आणि पाणी वॉटर मॉलिक्युल त्याचा शोध लावला पण आता दक्षिण ध्रुव जवळ जास्त पाणी म्हणजे बर्फ वॉटर आईस सापडू शकतो कारण तो परमनंटली शॅडोड आहे रिजन पुन्हा विज्ञानाचा दृष्टिकोन बघितला तर सूर्यमालेचा निर्माण आणि सोलार सिस्टम अर्थ मून म्हणजे हे सगळं तयार जेव्हा झालं बनलं त्यावेळेचे काही सिक्रेट किंवा गुड आहे तिथे दक्षिण ध्रुव जवळ ते खाली जमिनी खाली असं आहे म्हणतात दडलं गेलेलं आहे तर त्याचा शोध किंवा वी हॅव टू अनअर्थ मग ती माती किंवा वाळू थोडी उकडून काढून त्या सॉइलचा अभ्यास केला तर अनेक गोष्टींचा शोध लागेल आणि त्यामुळे इवन ॲल्युमिनियम आयर्न टायटेनियम आणि काही एलिमेंट्स हे पण बघायचे आहेत कॅल्शियम मॅग्नेशियम पोटॅशियम सॉन आणि हे जे महत्वाचे एलिमेंट्स आहेत पृथ्वीवर आहेत पण चंद्रावर पण आहेत का आणि असे काही अनेक शोध आहेत सायंटिस्ट म्हणतात की एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड ज्या गोष्टींचा आपण विचार पण केला नाही कल्पना केली नाही ते देखील शोध लागतील त्यामुळे ही मोहीम अतिशय महत्वाची आहे अजून एक गोष्ट म्हणजे हेलियम आयसोटोप जर सापडला आणि पुढे येणाऱ्या काळात न्यूक्लिअर एनर्जी जर निर्माण करता आली जनरेट करता आली तर तो मोठा भाग ठरेल आणि तिथे वातावरण नाही आहे चंद्राच्या भोवती दे इज नो ऍटमॉस्फिअर पण असं म्हटलं जातं की आयोन स्टेटमध्ये म्हणजे आयोनॉस्फिअर आहे तर तो देखील एक प्रयोग आहे म्हणजे एक पेलोड तो अभ्यास करणार आहे मग तिथे मुनफेक्स किंवा पृथ्वीवर जसे भूकंप होतात तसे होतात का चंद्रावर हा अभ्यास देखील करेल तो आणि एलिमेंट फक्त नाही तर पार्टिकल फिजिक्स याचा पण अभ्यास म्हणजे अल्फा पार्टिकल आणि या एक्सपेरिमेंटच्या मधून काही आयोन्स सापडतील का असा पार्टिकल लेवलला जाऊन देखील अभ्यास होणार आहे त्यामुळे सगळ्यात आधुनिक टेक्नॉलॉजी स्टेट ऑफ द आर्ट सफिस्टिकेटेड जी आजपर्यंतची टेक्नॉलॉजी सगळे देश म्हणजे नासा देखील स्पेस एजन्सी वापरत आलेले आहेत ते सगळं आपण इथे डिप्लॉय केलेलं आहे आणि इन्फ्रारेड कॅमेरा हाय रेझोल्युशन अगदी उत्तम चित्र काढणारे आपण फोटोज पाहिले मध्यंतरी तर असे कॅमेराज आहेत आणि सगळी टेक्नॉलॉजी वापरून हा आता आपण भाग केलेला आहे ही मिशन केलेली आहे आणि येणाऱ्या काळात आता काय होणार आहे स्पिन ऑफ म्हणतात ज्याला टेक्नॉलॉजी ऑफ म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी सगळ्यात उच्च दर्जेची आहे हाय लेवलची आता इथे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन कम्प्युटर आय टी ए आय सगळ्या गोष्टी Uh, आता सगळ्याच सांगड किंवा इंटिग्रेशन करून केलेली आहे मोहीम तर आता जर ते सेपरेट आउट केले आयसोलेट तर येणाऱ्या काळात ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग इव्हीज साठी मग रोबोट्स रोबर्ट्स मग ए आय आणि कम्प्युटर आय टी टेक्नॉलॉजी सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग गेमिंग आणि ही टेक्नॉलॉजी डे टू डे लाईफ मध्ये आपण आणू शकतो का नक्कीच आणू शकतो तर इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन हे सगळं आपण इथे आणणार आहोत नंतर त्यामुळे याचा खूप फायदा होणार आहे आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी जे आज इंजिनिअरिंगला किंवा सायन्सचे विद्यार्थी आहेत ते इंजिनियर झाल्यानंतर बडिंग सायंटिस्ट अँड इंजिनियर्स येणाऱ्या काळात त्यांना एम्प्लॉयमेंट मिळेल दे विल वर्क सायंटिस्ट इंजिनियर्स इस्रोसाठी किंवा न्यू स्पेस पॉलिसीमुळे स्टार्टअप्स करून सेल्फ एम्प्लॉई किंवा अंतरप्रनर्स होतील त्यामुळे येणाऱ्या काळात या मोहिमेचा नक्कीच फायदा होणार आहे आणि एक तर ही मोहीम सगळी संपूर्ण स्वदेशी आहे रॉकेट टू फ्युअल टू टेक्नॉलॉजी आणि इस्रोच्या सगळ्या डिव्हिजन्सने याच्यामध्ये योगदान आहे सॅटेलाइट ऍप्लिकेशन सेंटरने सगळे हे इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनचे डिव्हायसिस आणि पेलोड्स केलेले आहेत मग गोदरेज अँड बॉईज वालचंदनगर इंडस्ट्रीज इंडिया मधले भारतातलेच सप्लायर्स जे आहेत आणि छोट्या छोट्या इंडस्ट्रीज देखील स्टार्टअप त्याच्यामध्ये त्यांचा समावेश आहे तर खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे छोट्या छोट्या इंडस्ट्रीजचं पण त्यामुळे मी म्हणते तसं मेक इन इंडिया मुवमेंट जी आहे ही तर संपूर्ण स्वदेशी बनावटीची होमग्रोन टेक्नॉलॉजी फ्रॉम कन्सेप्ट टू एक्झिक्युशन सगळं भारताचं आहे फक्त एक नासाचा एल आर ओ एक In fact, पेलोड सोडला तर सगळं भारताचं आहे इनफॅक्ट आपण कोलॅबरेशन करून ही माहिती त्यांचा पेलोड आपल्या यानावर आहे त्यामुळे तो शोध ते लावतील पण हे कॉलॅब्रेशन आहे लक्षात ठेवा सो so, इस्रो आणि नासाची एक ट्रिटी आहे किंवा एक अंडरस्टँडिंग आणि कोलॅबरेशन आहे आणि येणाऱ्या काळात नासा आर्टेमिस मध्ये पण आर्टेमिस रेकॉर्ड इस्रोचं पण कॉलॅबरेशन आहे त्यामुळे ही मोहीम अतिशय महत्वाची आहे देशासाठी आणि नासासाठी कारण जर शोध लागले तर हा डेटाबेस किंवा इन्फॉर्मेशन याचा फायदा नक्कीच इतर देशांना होणार आहे नासाला होणार आहे आणि आता रशियाच यान लुना ट्वेंटी फाय तिथे फेल गेलं पण आपल्या देशाने कुठेही कॉम्प्रोमाइज नाही केली कोणाशी रेस नाही केली हे आपलंच आहे ही मोहीम आपली आहे मागच्या वेळेस ज्या चुका झाल्या तर चांद्रयान टू मध्ये दुरुस्ती करून रेक्टिफाय करून मिस्टेक सगळ्या करेक्ट करून मग आता ही मिशन घडवलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये खूप मेहनत कष्ट अचूकपणे सगळं करण्याची क्षमता आणि भारताची आहे का ही सिद्ध करायची आहे वे hmm. आता वेळ आलेली आहे आणि त्यासोबत आता चेर्मन इसरो डॉक्टर सोमनाथ सर म्हणतात की इफ एनिथिंग गोज रॉंग रॉंग ऍट द लास्ट मोमेंट शेवटचे सतरा मिनिट पंधरा पाच मिनिट तरी सुद्धा आता त्याचा स्टडीनेस इतका आपण चेक केलेला आहे सिम्युलेशन आणि जे पहिलं टेस्टिंग मधून गेलं आणि सिरीज ऑफ टेस्टिंग म्हणजे ड्रॉप टेस्ट वरून हेलिकॉप्टर वरून किंवा उंचीवरून खाली पडल्यावर पार्ट्स मोडले नाहीत त्याचा स्टडीनेस आता यावेळेस लुनार लँडरचे चार पाय शक्तिशाली आहेत जास्त ताकद आहे तर ता स्टेबिलिटी स्टडीनेस हा सगळा अभ्यास करून आता हे यान केलेला आहे त्यामुळे नक्कीच मी म्हणेन शेवटच्या क्षणापर्यंत जरी फिफ्टी फिफ्टी किंवा चान्सिस असले तरी ही मोहीम यशस्वी होण्याचे आहेत खरे क्षणाची हो, वाट बघतोय त्यामुळे दिवसभर आपला संवाद होतच राहील तुर्तास धन्यवाद या संपूर्ण विश्लेषणासाठी आणि यासोबतच इतरही काही महत्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय पाहत रहा न्यूज एटीन लोकमत